राधे राधे सर्वांना. आजपासून आपण संक्षिप्त श्रीमद भागवत हे जे ग्रंथ आहे तो वाचायला सुरुवात करणार आहोत. तर श्रीमद भागवत वाचण्याच्या आधी हे स्वामी स्तवन असतं ते आपण वाचून घेणार आहोत. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमहा. श्री सरस्वत्यै नमहा. श्री गुरुभ्यो नमहा. श्री कुलदेवतायै नमहा. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमहा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंथाटोपी च माला दंडकमंडलूधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाही इमाम पाही इमाम पाही इमाम. आता करूया प्रार्थना. जय जयाची अघहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडादीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी अग्नि तू तू पवन तू आकाश तू जीवन तू ची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देववीता तूच समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आधी मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्कचांसरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखही निश्चिती शिणला ख्याती वर्णता दृढ ठेविला चरणी माथा रक्षा विमजसी समर्था कृपाकटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना. आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्रिया मीना आश्रय देई जे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर त्वन्ना अमतरणी साचार प्राप्त होवो मजलाते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुलीनाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्कहृदयी प्रकटोपये शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे होवो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुनी समर्था असोनिया संसारात प्राशीनतव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मज लागी करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा.